नमस्कार आजची म्हणे गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य गेले म्हणजे काय गाए। अर्थ करायचा अर्थ असा आहे साधा सोपा की एखादी अत्यंत चुकीची गोष्ट करत असताना आपलं साध्यही जातं आपलं साधनही जातं पदरी निराशा येते प्रचंड मोठं अपयश होतं आणि सगळ्यात महत्वाचं आपली समाजामध्ये चीथू होते निंदा नारस्ती होते आपल्याला तोंड दाखवायला जागा उरत नाही आता गाढवे गेले आणि ब्रह्मचर्य गेले ही म्हण कशी तयार झाली पूर्वपेढिका काय याची ही जी सगळी निंदा नालस्ती झाली हे तोंड लपवण्याची पाळी आली ह्याच्यामध्ये हे गाढव आलं कुठून हा ब्रह्मचर्य आला कुठून आणि त्याचं ते ब्रह्मचर्य आलं कुठून तर या संदर्भामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग आहे तो अभंग काय हे आधी आपण बघूया एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता घालून या लाता पळाले ते गाढवही गेले ब्रह्मचर्यही गेले तोंड काळे झाले जगा माझी होणार तैसे झाले बघा होणार तैसे झाले हे ना तैसे केले तुका म्हणे गेले वायाचिते असं महाराजांनी अभंगात स्पष्ट म्हणलेलं आहे म्हणजे काय झालं की जे करू नये अजिबात मनातही विचार आणू नये त्या गोष्टी जर का करायला गेल्या तर काय होतं हे महाराजांनी रूपकाद्वारे सांगितलेलं आहे म्हणजे बघा मुळात ब्रह्मचार्यानी झोंबा झोंबी करण्याचं काही कामच नाही झोंबा झोंबी करणे म्हणजे काय हे सुज्ञांच्या लक्षात आलं असेलच लक्षा। म्हणजे मुळात ब्रह्मचार्यांनी झोंबा झोंबी करायची नाही दुर्दैवाने किंवा के चुकून केलीच तर ती गाढवाबरोबर करायची नाही कारण काय होतं गाढवाबरोबर जर का एखादा ब्रह्मचारी किंवा एखादा पुरुष जर का झोंबायला लागला तर गाढव पळून जातं आणि ब्रह्मचार्याची सर्व जगात चीथू होते त्याची आबरू निघते त्याला कुठेही तोंड दाखवायला जागा उरत नाही तर ही पूर्वपिढी काय गाढवही गेले आणि ब्रह्मचरी गेले या म्हणीची